आत्ता जस्ट रिसेंटली आम्ही सीन करत होतो आणि सीन करताना जस्ट म्हणजे नॉर्मली मला असं चलो यार काय तू तिकडं आतमध्ये हाय म्हणजे स्पॉटवाला आणि कोणतरी माईकवरती बोललं काहीतरी वेगळं, तर मी मला थोडस अनकंट्रोल झालं की अरे चलो मी लाईटली स्माईल दिली, ती टेक मध्ये फुटली, ती टेक मध्ये फुटली, अरे काय सीन कशाला, डायरेक्टर म्हणजे शैलजाचा फोन आला म्हणजे कांडा शैलजा बोललो की अरे सीन कशाला सोडते तू कंटिन्यू कॅरी कर, ती बारीक बारीक सीन सुद्धा सोडते म्हणजे छोटे छोटे मुवमेंट सुद्धा मी हे कर, भूक लागते पण नाही खरं हे असं म्हणायला पाहिजे कारण मी जास्त खातो तुझ्यापेक्षा, कारण मला सारखं सारखं खावं लागतं म्हणजे मी डाएट फॉलो करतो बऱ्यापैकी, सो दुपारचं जेवण वगैरे काही गोष्टी असतात त्या थोड्या कमी कमी प्रमाणात खाल्ल्या जातात माझ्याकडून, सो सारखी सारखी भूक लागते मग त्यामुळे जास्त करून मीच वाटतो. हाय नमस्कार, मी मज्जा गर अंकिता लोखंडे आणि एक धम्माल कपल माझ्यासोबत आहे, कसे आहात तुम्ही दोघं? खूप छान. ओके, गप्पा खूप झाल्या तुमच्या भूमिकेबद्दल, आम्हाला माहिती आहे तुम्ही रील्स एवढ्या भारी टाकताय. आता ही और शी हा गेम आपण खेळणार आहोत, किती ओळखता एकमेकांना हे आपण बघणार आहोत, ठीक आहे? ओके, म्हणजे नक्षत्र खूप हॅप्पी आहे. ओके, सो सुरू करूयात. नक्की. ओके, ड्रामेबाज कोण आहे हे दिले आपण आणि का तेही सांगायचं. अरे यार, ड्रामेबाज म्हणजे आता तसं काय सांगू, आता मलाच कळेल. खूप ड्रामे करतो म्हणजे आता साधा शॉर्ट जरी असला त्याचा तरी मेकअप जरा मिरर जरा आणून दे जरा केस होईल ते आम्ही पाहिलं आता तुम्हाला येतं तेच आहे त्याच. ओके, लंच ब्रेकची वाट कोण जास्त पाहतो, काय संबंध? हा कारण असं असं होत नाही की भूक लागते पण नाही खरं हे असं म्हणायला पाहिजे कारण मी जास्त खातो तुझ्यापेक्षा, कारण मला सारखं सारखं खावं लागतं म्हणजे मी डाएट फॉलो करतो बऱ्यापैकी, सो दुपारचं जेवण वगैरे काही गोष्टी असतात त्या थोड्या कमी कमी प्रमाणात खाल्ल्या जातात माझ्याकडून, सो सारखी सारखी भूक लागते मग त्यामुळे जास्त करून मीच वाट पाहतो. ओके, डायलॉग कोण जास्त विसरतो? सगळं तू माझ्याकडेच जाक. नाही असं नाही, मी पण विसरते पण जरा जास्त तो विसरतो. होतं कधी कधी कारण मुवमेंट्स ज्या करायच्या असतात किंवा काही गोष्टी असतात की काय म्हणतात म्हणजे कधी वॉकिंग हे करत चालून गेलो दत्ताचा म्हणजे अग्रेशन्स किंवा काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात पेनिंग वगैरे, त्यात कधी कधी मग त्या मुवमेंटमध्ये विसरून जातं. ओके, अटेन्शन सीकर कोण आहे? ती सारखी त्याच्याकडे माझ्याकडेच येणार, ती दुसरीकडे कुठेच जाणार नाही. सांग तू, तू सांग त्याच्या माझ्याकडे बोट दाखव ना. का अटेन्शन सीकर नाही ऍक्च्युली माझ्याकडे यायचं तर मी असंच दाखव ना. नाही. ओके, नाही येतो अटेन्शन. सिरियस सिच्युएशन वर कोण हसू शकतं? काही किस्सा घडलाय का, असं काही झालंय का? कारण तिला कोणतीही म्हणजे आता जस्ट रिसेंटली आम्ही सीन करत होतो आणि सीन करताना जस्ट म्हणजे नॉर्मली मला असं चलो यार काय तू तिकडं आतमध्ये हाय म्हणजे स्पॉटवाला आणि कोणतरी माईकवरती बोललं काहीतरी वेगळं, तर मी मला थोडस अनकंट्रोल झालं की अरे चलो मी लाईटली स्माईल दिली, ती टेक मध्ये फुटली, ती टेक मध्ये फुटली, अरे काय सीन कशाला, डायरेक्टर म्हणजे शैलजाचा फोन आला म्हणजे कांडा शैलजा बोललो की अरे सीन कशाला सोडते तू कंटिन्यू कॅरी कर, ती बारीक बारीक सीन सुद्धा सोडते म्हणजे छोटे छोटे मुवमेंट सुद्धा मी हे करते. ओके, कॉल टाइम असेल 8 तर उशिरा कोण येतं? दोघ नाही उशिरा येत नाही, आता म्हणजे आधी यायचो पण आता ऑन टाइम तू काय घे तिथे स्वतःला सावरून घेतात एकमेकांना तुम्ही, कारण सीन असा आहे की आम्ही दोघं एकाच एकत्र होतो, आम्ही एकाच रूटला राहतो, त्यामुळे दोघांचा टाइम एकच येतो. मोबाईल वर जास्त कोण असत? नो नो, कोणीही मान्य करणार नाही की मी मोबाईल वरती जास्त असते, मी सेट वरती मोबाईल आणत नाही, ह्याचा फोन नेहमी पॉकेट मध्ये असतो, फोन येतो पण पॉकेट मध्ये ठेवतो, मी काही युज करत नाही. भांडणं होतील जास्त, आपण पुढे जाऊया. पॅकअपची वाट कोण पाहत? नाही मला माहिती नाही पण मी तर नाही वाट बघत, त्याने स्वतःचं नाव लिहिलं कारण दिवसभर म्हणजे काय म्हणतात शूट करून झाल्यानंतर मला वर्कआउट वगैरे गोष्टी फॉलो कराव्या लागतात आणि थोडस थकून जातो, सो त्यामुळे मी जेवढं इथून लवकर फ्री होईन तेवढ्या लवकर वर्कआउट वगैरे अशा गोष्टी याच्यासाठी मी ट्राय करत असतो, पण असं होतं की यार पॅकअप झाल्यानंतर मला घरी जाऊ वाटत नाही कारण सगळेजण म्हणजे पूर्ण युनिट आहे, पूर्ण प्रोडक्शन आमचं, पूर्ण फॅमिली असल्यासारखं आहे, मग घरी जाण्यापेक्षा इथं जर इथं वेळ घालवला तो बरा वाटतो. खूप मस्त. शेवटचा प्रश्न, फंबल कोणाचे जास्त पडतात? आधी माझे पडायचे, आता सध्या हिचे पडतात. काय किस्सा घडलाय का, एखादा फंबल आठवतो का तिचा? आत्ताच घडले होते खूप सारे की तिला खूप मोठा एक डायलॉग होता, एकटी बोलते म्हणजे माझं डेली रुटीन सांगते दत्ता काय करेल उठल्यानंतर मग तो कसं व्यायाम वगैरे करेल अशा गोष्टी बारीक सारीक ती पूर्ण माझं प्लॅन म्हणजे टाइम टेबल बनवतो, त्यामध्ये ती कमी किंवा आता 9 ते 10 वेळा रिटेक केला, त्यामध्ये तिने खूप वेळा फंबल मारला.
कोणता शब्द फंबर मारते? शब्द असं ऍक्च्युली ते रुटीन असं स्वतः बोलायचं होतं आणि ते मला ते रचता नव्हतं येत म्हणून ते जरा फंबल होत होते. बाकी याचं शब्द पण त्यामध्ये पण जे काही तिच्याकडे जी हे दिली होती लिस्टमध्ये वेगळं, ती लिस्ट मध्ये जे वाचते ते वेगळंच होतं आणि ती बोलते वेगळं, त्यामुळे ती जास्त पण चुकीचं नाही बोलायचं होतं ते असंच लिहिलं होतं काहीतरी. ओके म्हणजे ही टॉम अँड जेरीची फ्रेंडशिप आहे जी पडद्याच्या मागे म्हणून ती पडद्यावर इतकी छान दिसते. खूप मजा आली तुमच्यासोबत. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.